सांगलीमध्ये वाहनांची संख्या कमी. काल रात्रीपासून राज्य सरकारने लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा परिणाम आज सांगलीतील अनेक ठिकाणी दिसत आहे. सांगलीतील मोठी व्यापारपेठ समजला जाणारा गणपती पेठ येथे सर्व दुकाने बंद असल्याचे चित्र दिसत आहे. गणपती पेठ रस्ता हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला असतो, मात्र काल रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे येथे एकही वाहनधारक दिसत नाही. तसेच कापडपेठही नेहमी वाहतुकीने व लोकांनी गजबजलेले असते, पण आज येथेही पूर्णतः सर्व बंद असल्याचे आपल्याला दिसत आहे. याचे प्रमुख कारण एकच आहे की अत्यावश्यक सेवेतील लोक वगळता इतर लोकांना बाहेर पडण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. केवळ खाजगी वाहने आहेत ती अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आहेत, त्यामुळे याचा परिणाम पूर्ण सांगलीमध्ये दिसत आहे. लॉकडाऊनचा हा चांगला परिणाम आपल्याला दिसत आहे. पोलीस टाईम्स न्यूज सूरत से एक माधवनगर प्रतिनिधी.